आणि मला ती म्हणली की मला तुला फक्त हे विठी मारून सांगायचं होतं. आणि ते ऍक्टर छान आहेच आहे, त्याची भोजपुरीमध्ये साधारण 40 फिल्म झाली, सो ती मोठी स्टार आहे तिकडे. अशी सांगतो, मी आता खूप ऐकलं, खूप लोकांचं सोशल मीडियावर वाचलं की मराठी चित्रपट दर्जेदार नसतात, तुम्ही काय करताय, सगळं ट्रोलिंग बोलिंग जे लोक असतात आणि खूप ऐकलं. हाय, हॅलो, नमस्कार, आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व चॅनलमध्ये. आणि 2 फेब्रुवारीपासून आपल्या सगळ्यांचा मुसाफिर हा चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने पुष्कर आज आपल्यासोबत आहे. हाय पुष्कर, कसा आहेस तू? हाय मस्त विकास, तू कसा आहेस? मस्त मस्त. आणि आता मुसाफिरा हा फिल्म येतोय, दोस्तीची एक फिल्म आहे, तर नेमकी कुठून सुरुवात झाली या मुसाफिराची? येस, सुरुवात झाली 2020 लॉकडाऊन जेव्हा झाला, कोविड झालं, तेव्हा ना मला असं जाणवलं की बरेच लोक डिप्रेस्ड होते. माझे काही मित्र डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी काही सुसाईड केले काही लोकांनी, आणि मी काही मित्रांना गमावलं. सो मला असं जाणवलं की अरे आजकालची लाईफ जी आहे ना खूप सुपरफिशियल झाली आहे, वरवरची लाईफ झाली आहे, डेप्थ नाही आहे, इमोशन नाही आहे. आज तूच बघ, आता बर्थडे कोणाचा असतो तेव्हा आपण, मी जेव्हा लहान होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही रात्री 12 घरी जायचो, केक कापायचो. आता काय झालं, व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही फक्त स्टिकर पाठवता, संपला विषय, ते आपुलकी नाही राहिली. तर ते मला पण, मग माझे जेव्हा मित्र त्यांनी काही सुसाईड केले तेव्हा मला फारच, म्हणजे मी स्टंट झालो होतो काही खूप दिवसासाठी, मी पण लो होतो, डिप्रेस्ड होतो. म्हणलं यार, मला माझ्या शाळेच्या मित्रांची आठवण यायला लागली. म्हणलं यार काहीतरी असं करावं की ज्याने आपल्याला आपले मित्र आठवतील शाळेतले कॉलेजचे. तर ही सेम मुसाफिरा तिथून सुरुवात झाली. गोष्ट माझी आहे, 5 ही गोष्ट आहे आणि 15 पुन्हा रियुनियन करतात आणि मग प्रत्येकाची एक स्टोरी आहे. आज प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात धकाधकीच्या लाईफमध्ये त्यांचं स्ट्रगल करत असतो. सो प्रत्येकाची काय स्टोरी आहे, त्याला ते कसं सामोरं जातात, कसं हँडल करतात. सो ही एक छान, ऑफकोर्स ट्रॅव्हल फिल्म आहे, पण नुसतं ट्रॅव्हल नाही आहे. तू आता गाणं पाहिलं अशी, तुला लोक फक्त देखणे लोकेशन नाही आहेत, तर एक स्टोरी आहे, इमोशन्स आहेत, डेप्थ आहे, फ्रेंडशिप आहे. सो ऑल इन ऑल इट्स अ नाईस मसाला एंटरटेनर. आणि फिल्म पचा जे गाणं आले आत्तापर्यंत, जे काही BTS थोडे आले आहेत, ते यात ॲक्च्युली दिसते की किती मेहनत त्या फिल्ममध्ये केली गेलेली आहे. पण तुझी, तो ॲक्टर आहे त्याच्यामध्ये, को प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे, तिहेरी भूमिका तुझी आहे, तुझ्यासाठी किती टफ होतं आहे? खूप टफ होतं विकास, ऑनेस्टली मला खूप दडपण होतं आणि मला असं वाटायचं मी करू शकतो की नाही. ती नाही, प्रोडक्शन ठीक आहे, चल कोणतेही डिरेक्टर असतो ते कॉन्टेंट सांभाळतो. ॲक्टिंग तर आपण सवय असते, पण डिरेक्शन फार कठीण आहे. बिकॉज मी शॉट जेव्हा ॲक्टर म्हणून द्यायचो, त्याच्यानंतर मी DOPला कॅमेरामॅनला शॉट सांगायला जायचो. सो मला रेस्ट नसायची आणि यु नो डोक्यात सतत काय शॉट घ्यायचा आहे, हा राहिला का, क्लोजअप राहिला का, ह्या वाईड शॉट राहिला, हे सगळं चालू असायचं. आणि दडपण होतं ऑनेस्टली, पण मी खरं सांगतो माझ्या ॲक्टर्सनी आणि माझ्या क्रूनी मला सपोर्ट केलं आणि त्यामुळे ते शक्य झालं. नाहीतर म्हणजे, आणि मी ॲज अ डिरेक्टर म्हणून असं कधीच नव्हतो सेटवर, की यु नो एक ऑफकोर्स एक डिसिप्लिन होतं, शिस्त होती, पण हे सगळेच माझे मित्र आहेत. पूजाला मी 12 ओळखतो, पुष्कराजला पण ओळखतो, दिशाला पण ओळखतो आणि स्मृतीला 2 ओळखतो. सो सगळेच मित्र आहेत. मी काय करायचो, मला कुठे काही डाऊट आला ना तर मी मत घ्यायचो, सजेशन घ्यायचो. त्याने काय होतं, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करताच, पण एक मत मिळतं की अच्छा असं पण होऊ शकतं. सो मी पूजाला विचारायचो, पुष्कराजला, तुला काय वाटतं, हा कसं करावं, सीन काय करावं होतं. सो ते त्यांचं मत द्यायचं. सो आम्ही एक टीम म्हणून छान आमची भट्टी जमली आणि दडपण होतं पण, म्हणजे पण देवामुळे ते पॉसिबल झालं. आणि मग पाहतो की दरवेळेस तुझा फिल्म म्हटलं काही बाहेरचं वेगळं लोकेशन, आता या असं लोकेशन आहे की जिथं कधीच कुणी गेलं नाही, एक असं लोकेशन की जिथं आतापर्यंत एवढं ज्या स्काय डायविंग असं या गोष्टी ज्या आहेत ते आतापर्यंत कुणी केलं नाही, तर ते करणं किती अवघड होतं. मी असं काही सीन झाला का की ज्यास वाटणार आहे हे उगच मी करतो आता, नाही नाही करू शकत मी आता हे? नाही नाही नाही, ही एक जिद्द आहे आणि हे ही फार एक पर्सनल स्पेसमधून येतं. ऑनेस्टली सांगतो, मी आता खूप ऐकलं, खूप लोकांचं सोशल मीडियावर वाचलं की मराठी चित्रपट दर्जेदार नसतात, तुम्ही काय करताय, सगळं ट्रोलिंग बोलिंग जे लोक असतात, आणि खूप ऐकलंसुद्धा अरे तुम क्या करोगे. तो
एक पर्सनल स्पेस आहे ही माझी, की बॉस मला जे काही प्रेम दिलं, आता एवढे वर्ष मी काम करतो आहे, जे प्रेम दिलं ते मला मराठी फॅन्सनी दिलं, महाराष्ट्राच्या फॅन्सनी दिलं. ही परतफेड आहे, आणि परतफेड कशी, करमणूक, दर्जेदार करमणूक. सो मला ते करायचं होतं. आणि याचा एक किस्सा आहे छोटासा. मी 2021 वगैरे वर्कआउट करत असताना जिममध्ये मला ट्रेनर होता, आणि म्हटलं यार, तो सर मला म्हणला, हिंदी होता, नॉर्थ इंडियन होता, म्हटलं सर क्या चल रहा है आपका, म्हटलं चल रहा है अभी 2-3 पिक्चर हैं रिलीज में. बोला सर क्या बात है यार, 2-3 पिक्चर है. मैंने बोला सर मैं, लेकिन मेरे को मज़ा नहीं आ रहा. बोला क्यों नहीं आ रहा है. नहीं मेरे को नहीं आ रहा, मेरे को जिंदगी ना मिलेगी दोबारा बनाना है, मेरे को बाहुबली बनाना है. हे बोलल्या बोलल्या तो हसला माझ्यावर, आणि तो जो हसला ना, ते हास्य मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि मी त्याला म्हटलं सर हे जो आप हसे हो ना, तुम्हाला 2 फेब्रुवारीला मी प्रीमियरला बोलवेन, और देखो की हम मराठी मेकर्स, फिल्म मेकर्स, हमारे लिमिटेड बजेट में क्या कर सकते हैं. तुम्ही आता पाहिलं मुसाफिरा, तर मी बजेटचा विचार नाही केला, काय होईल, नुकसान होईल, होऊ दे, पण दर्जा देऊ या मराठीला आणि लोकांची काही तोंड गप्प करूया. बेसिकली मला माझ्या मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी दर्जेदार करमणूक करायची आहे, दॅट इज इट. लोकांना बोलू दे ना बोलू दे, काय घेणं देणं नाही. मी पिक्चर अच्छा बनायगा, बडा बनायगा. आणि आपण पाहतो याच्यामध्ये भोजपुरी ॲक्ट्रेस आहे स्मृती सिन्हा, त्यांना पण याच्यामध्ये त्यांचा हा मूवी आहे मराठीमधला पहिला डेब्यू आहे. तर जेव्हा त्या लॉन्च झाल्या याच्यामध्ये, किंवा लोकांनी त्याला पाहिलं, तर त्याच्याहून काय तुला कमेंट आल्या का, की बाबा भोजपुरीच ॲक्ट्रेस का किंवा मराठीच? नाही, उलट उलट आय वॉज हॅपीली सरप्राईज्ड की लोकांनी तिला वेलकम केलं. जा आणि तिन्ही, तिची पहिली मराठी फिल्म आहे, पण हे लोक बघत नाहीत की तिन्ही मराठी शिकली. अख्खी फिल्म तिचे जे सीन्स आहेत ते मेहनत करून, तिचे डायलॉग्स तिने स्वतः बोललेत मराठीचे, पाठ करून, त्याच्यावर मेहनत करून. सो इट्स आणि ते ॲक्टर छान आहेच आहे. त्याची भोजपुरीमध्ये साधारण 40-60 फिल्म झाली. सो ती मोठी स्टार आहे तिकडे, आणि ॲक्टर चांगलीच असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आला. आणि उलट आय एम हॅपीली सरप्राईज की तिला लोकांनी, मराठी इंडस्ट्रीने वेलकम केलं. आणि आपण पाहतो की चित्रपटाची स्टोरी जी आहे ती मुसाफिरा, मुसाफिरा म्हणजे सगळी फ्रेंड्सची रियुनियन आहे. तर तुला असं, तुला आठवत आहे का की असं काही घडलं किस्सा, की बऱ्याच दिवसानंतरच्या असं फ्रेंड सर्कल तुझं परत एकदा आलेलं आहे, किंवा ते भेटलं आणि जे काही आठवणी तुला त्या जगता आल्या मुसाफिरच्या माध्यमातून? ऑनेस्टली मी मुंबईला शिफ्ट झालो आणि माझे सगळे जुने मित्र सगळे पुण्यात आहेत. आम्ही, मला आठवत आहे मोहित, नितीन, सागर, ऋषिकेश हे माझे कॉलेजचे मित्र, आणि आम्ही क्रिकेट म्हणजे रोज खेळायचो. आणि मला एक किस्सा आठवतो आहे की तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा आम्ही सगळे नॉटी होतो. तेव्हा कोणाकडे लायसन्स नव्हतं. ओके, म्हणजे जस्ट आय थिंक 18 आम्ही झालो होतो आणि लायसन्स, लर्निंग लायसन्स. आणि तेव्हा माझे बाबा होते, तर आम्ही असे रात्र, आम्ही 4-5 जण नाईट आऊटला जायचो आणि त्यांना चुकवून जायचो, त्यांचीच कार काढून आम्ही बाहेर गुपचूप जायचो. सो हे काही काही गोष्टी आहेत जे मला आठवतात. पण मी तुझ्याच माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की अरे जरा भेटा, मित्राला भेटा. आणि आपण पाहतो की आत्ताच पूजाने तिचं रिलेशनशिप ओपन केलेलं आहे आणि बरंच टीम म्हणते की हे 1 वर्षापासून चाललं होतं. मी ॲक्च्युअली जेव्हा फिल्म तुझी शूट होत होती तेव्हासुद्धा हे तिचं बोलणं म्हणा किंवा त्या गोष्टी, पण तुला काय तसं जाणवलं का? नाही नाही नाही, मला तिने आत्ता सांगितलं म्हणजे, पण तिचं एक मला खूपच कौतुक करावं असं वाटतं. एक खूप म्हणजे उत्तम अभिनेत्री आहेच आहे, पण उत्तम माणूस आहे, खूपच गोड माणूस आहे. आणि खूप वर्षांपासून ओळखतो तिला मी, आणि मला खूप भावलं काय की आमचं आत्ता अनाउन्समेंट झालं पोस्टरचं, म्युझिक लॉन्च झालं, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने मला फोन केला, पुष्कर मला तुला भेटायचं आहे. मी म्हटलं काय झालं? नाही नाही नाही, मला भेटायचं आहे तुला. मी म्हटलं मी काय केलं का, मला म्हणजे काही बोललो का तुला, काही चुकून बोललो असेल तर माफ कर. नाही नाही नाही, मला भेटायचं आहे तुला. आणि तिने भेटायला मला बोलवलं आणि तिनेही मला गोड बातमी भेटून दिली. आणि मला ती म्हणली की मला तुला फक्त हे मिठी मारून सांगायचं होतं. हे माझ्यासाठी खूप इमोशनल गोष्ट होती की अरे इंडस्ट्रीमध्ये बरेच मित्र आहेत, पण आज तिने मला तेवढं स्पेशल मानलं, मला फोन केला की तुला मला मुद्दाम सांगायचं आहे हे. सो ह्याच गोष्टी राहतात आणि हेच मुसाफिरा हेच आहे. आपण सगळेच मुसाफिर आहोत, तू पण आहेस, हा पण आहे. मुसाफिरा म्हणजे काय, ही लाईफ जर्नी आहे ना, जर्नी आहे, आपण जर्नी जगतोय ना, पण हा प्रवास आपण आनंदात जगतोय का,
हे स्वतःला विचार करा. दॅट इज मुसाफिर. त्याचं आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान? मी आव्हान करून थकलो. अरे आव्हान करून थकलो. मी आता आव्हान करणारच नाही. काय म्हणता तुम्ही? करू आव्हान परत. हे बघ, टी एन टी, वेल्डन बेबी, अदृश्य, तमाशा लाईफ, विक्टोरिया, बाप माणूस, मुसाफिरा, कोक, जे जे काय पिक्चर आहे, आव्हान करून थकलो. आता तुम्हाला दर्जा हवा आहे, आम्ही दर्जा दिला, प्रयत्न केला आहे चांगली कलाकृती देण्याचा. आता तुमच्या हातात पण आहे इक्वली, जसं मेकर्सच्या हातात आहे की चांगली कलाकृती देणं, तसं प्रेक्षकांच्या हातात पण आहे की मराठी पिक्चर चालवणं. बरोबर. सो प्लीज आमच्या कष्टाचं चीज करा आणि आमच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्या.